सांगली रेल्वे स्टेशनमध्ये परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी व तपासणी मोहीम सुरू. सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. पर जिल्ह्यातून आलेल्यांना सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे प्राप्त अहवालातून समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आदेशानुसार रेल्वे स्टेशनमध्ये परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच निजामुद्दीन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, पांडुचेरी एक्सप्रेसमधून गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.